नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कल्याण सोळुंके मत्सोदरी विद्यालय आंबड जालना जिल्हा परिषद अंतर्गत वेगवेगळ्या शास्त्रज्ञाविषयीची माहितीपट सादर होतोय त्यापैकीच आज आपण एका महान अशा शास्त्रज्ञाविषयी माहिती घेणार आहोत या महान शास्त्रज्ञाचं नाव आहे सर एडवर्ड जन्नर ज्यांनी जगातली पहिली लस शोधून काढली अशा सर एडवर्ड जन्नरचा जन्म सतरा मे सतराशे एकोणपन्नासमध्ये इंग्लंडमधील बरकले या ठिकाणी झाला वडील चर्चमध्ये त्यांचे पादरी होते सुरुवातीचे शिक्षण तेराव्या वर्षापर्यंत त्यांनी प्रिस्टल एका सेटंबरी नावाच्या लहान से खेड्यात पूर्ण केले आणि नंतर लंडनचे प्रसिद्ध शल्यचिकित्सक जॉन हंटरच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या एकवीसव्या वर्षापर्यंत त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं सेंट जॉर्ज हॉस्पिटल लंडनमधील आपलं परीक्षण पूर्ण करून जेन्नर आपल्या मूळ गावी आले व त्यांनी तिथे प्रॅक्टिस चालू केली त्यांच्या असं लक्षात आलं की दुर्धर असा जो देवी रोग आहे ज्याला मसुरिका असंसुद्धा म्हणतात मसुरिका का म्हणतात तर ज्या पिटिकेचा रंग व रूप आकाराने मसुरीच्या डाळीप्रमाणे असल्यामुळं तिला मसुरिका असं म्हटलं जायचं आणि या रोगामुळं दहा टक्के लोक मरण पावत असत त्यांनी याच विषयावरती संशोधन करायचं शोधलं व त्यांना असं लक्षात आलं की जे लोक गाईचं दूध काढणारे असतात त्यांना मात्र हा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत नाही त्यांना अत्यंत छोटे छोटे घाव व फुंशी होत होत्या परंतु रोग्याला काही विशेष असा त्रास होत नसायचा म्हणून त्यांनी याच्यावरती बरंच असं संशोधन केलं आणि त्याबद्दलची माहिती त्यांनी संग्रहित करायला सुरुवात केली काउपॉक्स पीडित व्यक्तीचे रक्त नमुना त्यांनी गोळा करून एका निरोगी आठ वर्षीय मुलाला टोचले आणि सुरुवातीला त्या मुलाला ताप आला परंतु तीन आठवड्यानंतर स्मॉलपॉक्स पीडित असलेल्या व्यक्तीचा रक्त नमुना घेऊन पुन्हा त्या मुलाला टोचला असता काही दिवसानंतर काही दिवसाच्या परीक्षणानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की त्या मुलाला स्मॉलपॉक्स किंवा देवीचे कुठलेही विषाणू त्यामध्ये आढळलेले नाहीत सर अठराशे तीनमध्ये स्मॉलपॉक्सच्या लसीकरणासाठी रॉयल जेनेरियन संस्थेची स्थापना करण्यात आली व याच महान कार्यामुळे त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाने एम डी ही सर्वोच्च पदवी देऊन गौरव करण्यात आला सन अठराशे तेवीसमध्ये सव्वीस जानेवारी अठराशे तेवीसमध्ये बरकले येथे त्यांचा मृत्यू झाला अशा या महान शास्त्रज्ञाला सन अठराशे दोन आणि अठराशे सातमध्ये दहा हजार व वीस हजार पाऊंड एवढी रक्कम देऊन ब्रिटिश सरकारने त्यांना सन्मानित केलं